शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम मिळवून द्यावी यासाठी सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा ताफा अडवल्याने पोलिसांनी लाठी मार केल्याची घटना सोलापूर मध्ये घडलेली आहे। तसंच जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे। जनहित शेतकरी संघटना गेल्या 20 दिवसांपासून बार्शीच्या आर्यन शुगर कारखाना समोर उसाच्या पहिल्या हप्त्यासाठी उपोषण करते। सरकारने एफआरपी दर कारखान्यांना देण्यास भाग पाडावं अशी मागणी या संघटनेनं केली आहे। आणि आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे सोलापूरचे प्रतिनिधी संजय पवार यांच्याकडून। संजय, आपण बघतोय की शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम मिळवून द्यावी यासाठी सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा ताफा अडवला गेला आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना घडलेली आहे, काय सविस्तर माहिती आहे? संघटना गेली 20-25 दिवस झाला बार्शीच्या आर्यन शुगर फॅक्टरी समोर बसलेली आहे। शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता मिळावा ही त्यांची मागणी आहे, पण सरकारनं आणि कोणीही त्यांच्यावर लक्ष दिल्यामुळे ते आज त्यांचा संताप उद्रेक झालेला होता आणि त्यांनी आज सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवली। गाडी समोर ते सगळे झोपले, पण हे हटत नसे पाहिल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केलेला आहे। मधुरा, नक्कीच अमानुष लाठीचार्ज केलेला आहे। मात्र आता सध्या तिथली परिस्थिती कशी आहे, नियंत्रणात आणली आहे का परिस्थिती? मधुरा, पोलिसांचं वागणं हे भैया देशमुख यांना फार वेगळ्या पद्धतीचं होतं। लाठीचार्ज केल्यानंतर देशमुखांना आपल्या मीडिया समोरून सुद्धा ओढत नेलं पोलिसांनी। एकूणच पोलिसांना हे त्यांचं आंदोलन दडपायचं होतं अशी स्थिती दिसते आणि चंद्रकांत पाटलांनी सुद्धा याच्यामध्ये मध्यस्थी न केल्यामुळं एकंदरीत चंद्रकांत पाटलांचा आदेशच आहे असा त्यांचा आरोप सध्या तरी होतोय। ह्या सगळ्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर नक्कीच गुन्ह्याचा नोंद होती। या संदर्भात चंद्रकांत पाटलांची काही प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे का, काही मिळू शकली आहे का? आम्ही हा कार्यक्रम त्यांच्या पाठीमागच होतो, पण त्यांच्या अद्याप प्रतिक्रिया द्यायला ते तयार नाही आहेत आणि ते म्हणतात की पोलिसांनी कारवाई केलेली मला माहित नाही, आता त्यांचं उत्तर आहे पण ते कॅमेरामधून बोलायला तयार नाही आहेत। धन्यवाद संजय या संपूर्ण माहितीबद्दल। हे होते आमचे प्रतिनिधी सोलापूरहून संजय पवार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।